तर दोन 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 निश्चितच या आडव्या ओळीमध्ये काहीच आपल्याला त्याच्यामध्ये क्ल्यू भेटत नाही उभा जर उभी ओळ जर बघितली आपण तर बघा वरती दोन आहे तीन आहे आणि खाली तेरा आहे अशा वेळेस ज्यावेळेस ज्या स्तंभामध्ये मोठी संख्या असेल आणि उर्वरित स्तंभामध्ये लहान संख्या असेल तर निश्चितच त्या मोठ्या दोन स्तंभामधून मोठी संख्या बनत असते या ठिकाणी हा हाकली आपण या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना लक्षात घ्यायचा आहे या ठिकाणी सुद्धा वरती दोन आहे पाच आहे मग यावेळेस याचा जर आपण विचार केला किंवा के या प्रश्नावर जर आपण विचार केला तर निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी दोनचा वर्ग चार आणि त्यानंतर तीनचा वर्ग नऊ यांची ज्यावेळेस आपण बेरीज करू त्यावेळेस खालचा स्तंभ आपल्याला तेरा मिळतो तसेच इथं दोनचा स्तंभ चार सॉरी दोनचा वर्ग चार आणि सा चा वर्ग पंचवीस बेरीज करू त्यावेळेस आपल्याला एकोणतीस मिळतील मग निश्चितच आपल्याला इथे चार सहाचा वर्ग केला छत्तीस आणि ह्या दोघांची ज्यावेळेस आपण बेरीज करू तर आपलं उत्तर हे चाळीस आलेले असेल आता चाळीस उत्तर असलेला पर्याय आपला हा चौथा पर्याय या ठिकाणी चाळीस उत्तर असलेला आहे निश्चितच हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेला आहे त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळूया बघा दोन हजार बावीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला प्रश्न आपल्या समोर आहेत खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा आता ह्या प्रश्नाचं आपण जर निरीक्षण केलं तेरा दिसतात सदुसष्ट दिसतात सतरा दिसतात एक्केचाळीस दिसतात या ठिकाणी अकरा दिसतात तेवीस दिसतात त्र्याऐंशी दिसतात त्रेपन्न दिसतात तर आपल्याला लगेच या ठिकाणी क्लिक होईल की ह्या सर्व संख्या कोणत्या मूळ संख्या आहेत कोणत्या संख्या या मूळ संख्या आहेत आता मूळ संख्या तर आपल्याला सर्व आपल्या पाठ असतात परंतु जर आपण पर्यायाकडे जर गेलं तर पर्यायामध्ये सुद्धा आपल्याला सर्व पर्याय मूळ संख्येचे दिसतात त्रेचाळीस दिसतात एकोणावीस दिसतात सत्त्याण्णव दिसतात एकतीस दिसतात या ठिकाणी बघा अतिशय काळजीपूर्वक हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आपल्याला जर वरती मूळ संख्या दिसतात आणि खाली पर्याय एक आपल्याला मूळ संख्या दिसला किंवा यातील कोणतीही मूळ संख्या दिसली तर आपण लगेच त्याचं उत्तर तो गोल त्याचा पर्याय गोल करून आपण घाईने हा प्रश्न येणारा प्रश्न आपण चुकू शकतो परंतु निश्चितच या ठिकाणी बघा आपले पर्याय सगळे मूळ संख्या असल्यामुळे हा प्रश्न आपल्याला वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो प्रस्तावनेमध्ये या घटकाची प्रस्तावना करत असताना आपण त्या ठिकाणी बघितलं की की चढता उतरता क्रम आपल्याला या ठिकाणी लावा लावून बघावा लागतो ज्यावेळेस बरेचसे प्रश्न या घटकातील चढता उतरता क्रम लावल्याने आपले सुटणार आहेत तर बघू आपण या सगळ्या संख्येचा या ठिकाणी चढता क्रम लावू या ठिकाणी या प्रथम यामध्ये सगळ्यात छोटी संख्या तेरा दिसते आपण तेरा घेऊ नंतर या ठिकाणी छोटी संख्या सतरा दिसते आपण काठ मारू जेणेकरून संख्या आपली रिपीट होणार नाही आणि उर्वरित संख्या आपल्याला चांगल्या पद्धतीने लिहिता येतील यानंतर बघा पहिली संख्या अकरा या ठिकाणी बघा अशी चूक होण्याची आपली शक्यता असते अकरा ही संख्या आपली लिहायची राहिली होती त्यानंतर तेरा सतरा त्यानंतर तेवीस या ठिकाणी तेवीस तेवीस नंतर मोठी संख्या आपल्याला एक्केचाळीस दिसते एक्केचाळीस नंतर आपल्याला त्रेपन्न दिसतात या ठिकाणी त्रेपन्न नंतर आपल्याला सदुसष्ट दिसतात सदुसष्ट नंतर आपल्याला या ठिकाणी त्र्याऐंशी दिसतात आता विद्यार्थी मित्रांनो बघा चढता क्रम लावल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण सरता क्रम प्रश्न सोडवताना लावतो त्यानंतर त्यामध्ये आपल्याला त्या दोन संख्येचा फरक पण त्या ठिकाणी घ्यायचा असतो आता इथं फरक बघा इथं निश्चितच आपला फरक दोन झालेला आहे आणि या ठिकाणी फरक आपला चार झालेला आहे या ठिकाणी फरक आपल्याला सहा झालेला आहे बघा दोनचा पाडा या ठिकाणी तयार होत आहे आणि मग या ठिकाणी निश्चितच फरक आठ असायला हवा होता परंतु तो आठ हा फरक नाहीये त्यामुळे निश्चितच आपल्याला याच्यामध्ये आपण जर आठ मिळवलं तर एकतीस या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळतं बघा चौथा पर्याय म्हणजे आपण घाईनी मूळ संख्या दिसतात म्हणून एक हा पर्याय आपण गोल करण्याची शक्यता या ठिकाणी असू शकते आणि शिष्यवृत्तीमध्ये निश्चितच तुम्हाला दिसायला जे सोपे प्रश्न असतात ते फसवे प्रश्न असतात हे पण या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलेलं आहे एकतीस चौथा पर्याय हे आपलं उत्तर आहे आपण आता पुढील प्रश्नाकडे ओळूया बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी आलेला आहे पुढील प्रश्न आपला आहे खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा दोन हजार सतराच्या प्रश्न संख्ये प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आलेला होता आता आपण चौरसामध्ये दिलेल्या संख्येचं निरीक्षण करू ज्यावेळेस आपण चौरसामध्ये सा... दिलेल्या संख्येचं या ठिकाणी निरीक्षण करू तर विद्यार्थी मित्रांनो बघा हे प्रश्न सोडवत असताना आपला बुद्धीचा प्रचंड कस या ठिकाणी लागणार आहे तर क्ल आपल्याला वेळेचं पण बंधन असणार आहे त्यामुळे या ठिकाणी निश्चितच आपल्या डोक्यामध्ये आपण काहीतरी आयडिया तयार करून ठेवायच्या आहे तर त्यामध्ये बघा ही एक आयडिया आपल्याला निश्चितच कायमस्वरूपी उपयोगाला येईल आपण पहिल्यांदा बेरीज करताना बघा आडवा स्तंभ बघतो आडवा स्तंभ ज्यावेळेस बघतो त्यावेळेस ज्यावेळेस या दोन जर छोट्या संख्या असेल तर निश्चितच ह्या दोन संख्येचा तिसऱ्या संख्येशी काहीतरी संबंध असतो बघा उभ्या मध्ये निश्चितच या संख्येचा वरच्या संख्येचा इथं पण अं दिसतंय पण फरक ये जा या ठिकाणी जास्त फरक दिसतोय ज्या ठिकाणी जास्त फरक दिसतोय त्याकडून आपल्याला पहिल्यांदा जायचंय बघा या यामध्ये आपण आठ मधून पाच गेल्या गेल्यानंतर आपलं उत्तर तीन येते आणि तीनचा जर वर्ग केला आपण तर आपलं उत्तर नऊ येते तसंच सात मधून पाच गेले आपले तर या ठिकाणी उत्तर येते पाच आणि पाचचा जर वर्ग केला तर या ठिकाणी उत्तर येत आहे पंचवीस त्याच पद्धतीने आपल्याला उत्तर काढावं लागणार आहे नऊ मधून ज्यावेळेस आपण सात वाजा करतो त्यावेळेस आपलं उत्तर येतं दोन आणि दोनचा ज्यावेळेस आपण वर्ग करतो त्यावेळेस आपलं उत्तर येतं चार म्हणजे या ठिकाणी चार हे उत्तर येणार आहे आणि हा पहिला पर्याय हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे हा प्रश्न आपण सोडवलेला आहे आपण आता पुढील प्रश्नाकडे ओळूया हा पाहिला पर्याय हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा चौथा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहेत हा चौथा प्रश्न हा पण दोन हजार एकोणावीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आलेला होता तर बघा या ठिकाणी आता थोडा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आहे आपल्याला तीन त्रिकोण या ठिकाणी दिलेले आहेत आणि तीन त्रिकोणाच्या टोकावर आपल्याला काही संख्या दिलेल्या आहे आणि निश्चितच त्या संख्येचा संबंध मधल्या संख्येशी आहे आता या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी लगेच क्लिक झालं पाहिजे तर काय क्लिक झालं पाहिजे की ह्या ज्या मधल्या संख्या आहे वर्ग संख्या एक्क्याऐंशी ही वर्ग संख्या आहे एकशे एकोणसत्तर ही वर्ग संख्या आहे एक्क्याऐंशी हा नऊचा वर्ग आहे आणि एकशे एकोणसत्तर हा तेराचा वर्ग आहे तर या ठिकाणी बघा मग या संख्येचा या संख्येचा मधल्या संख्येशी काय संबंध येतो आपण ज्यावेळेस तीन वर्ग आहे अधिक दोन पाच आणि पाच अधिक चार नऊ आणि ज्यावेळेस नऊचा आपण वर्ग करू तो त्या या ठिकाणी एक्क्याऐंशी येतो त्याच पद्धतीने सात अधिक एक आठ आट, आठ अधिक पाच तेरा आणि तेराचा ज्या या ठिकाणी ज्यावेळेस आपण वर्ग करू त्यावेळेस तो एकशे एकोणसत्तर येतो आता या ठिकाणी बघा आपल्याला उत्तर काढण्यासाठी पाच अधिक चार नऊ आणि नऊ अधिक सहा या ठिकाणी आपले पंधरा येणार आहे आणि ह्या पंधराचा ज्यावेळेस आपण वर्ग करू तर पंधराचा वर्ग आपल्या सर्वांचा तोंडपाठ आहे तो आहे दोनशे पंचवीस म्हणजे दोनशे पंचवीस हे आपलं या प्रश्नाचं काय असणारे उत्तर असणारे पहिला पर्याय आपल्याला प्रश्न उत्तर प्रश्नपत्रिकेमध्ये गोल करावा लागणार आहे हा प्रश्नही आपण या ठिकाणी सोडवलेला आहे त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे बोलूया उत्तर पहिला पर्याय आपल्याला प्रश्न उत्तर पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा हा प्रश्न सुद्धा दोन हजार एकोणावीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला होता बघा या ठिकाणी प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे परत संधील संख्या आपल्या समोर आहेत तर या ठिकाणी बघा आपण या प्रश्नाचं ज्यावेळेस निरीक्षण करू त्यावेळेस इथे आपल्या संरसामधील संख्या आपल्यासमोर आहे उभी उभा स्तंभ बघितला तो उभास्तंभामध्ये पाचचा सहाचा आणि सातचा क्रमवार संख्या आहे परंतु पुढे काही क्रमवार संख्या नाहीये किंवा इथं जरी क्रमवार संख्या असतील मध्ये चार आलेल्या असतील तर पुढं काही त्याचा संदर्भ लागत नाही निश्चितच बघा आपण मग अशी पाहिल्यानं पाहिल्याप्रमाणे दोन स्तंभ जर लहान संख्येचा असेल आणि तिसरा स्तंभ जर मोठ्या संख्येचा असेल तर त्यामध्ये निश्चितच काहीतरी संबंध असतो तर या ठिकाणी बघा पाच आणि तीन तिसरा स्तंभ जर मोठ्या संख्येचा असेल तर त्यामध्ये निश्चितच काहीतरी संबंध पाच आणि तीनचा या ठिकाणी संबंध आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे बघा पाचन तीन किती होतात रे मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो पाचन तीन आठ होतात संबंध आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे बघा पाचन तीन किती होतात रे मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो पाचन तीन आठ होतात बघा ही अडचण आपल्याला सुद्धा या ठिकाणी येत असते प्रश्न सोडवताना या ठिकाणी आपण बघा या पद्धतीने विचार केला तर आपलं उत्तर येत नाही या दोघांचा आठ दुने सोळा परंतु इथे या ठिकाणी ज्यावेळेस आपण दोघांची बेरीज करू नऊ नवा पाचशे पंचेचाळीस दोघांचा निश्चितच बेरीज बघा आपल्याला या दोन संख्येची बेरीज करायची आहे पाच आपण परत एकदा हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू या ठिकाणी बघा या दोघांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे पाच तीन आठ होतात आणि यामधला बेरीज पण करायची आहे आणि वजाबाकी पण करायची मधून दोन गेले तर आपलं उत्तर येतं पाच मधून तीन गेले उत्तर येतं दोन आणि आठचा आणि दोनचा ज्या वेळेस आपला आपण गुणाकार करू त्यानंतर इथे उत्तर येते सोळा त्याच पद्धतीने बघा सहा अधिक या ठिकाणी बघू आपण सात अधिक दोन आपलं उत्तर येतं नऊ सात मधून ज्यावेळेस आपण दोन वाजा करू त्यावेळेस उत्तर येतं पाच आणि यांचा ज्यावेळेस आपण गुणाकार करू त्यावेळेस येतो पंचेचाळीस त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हे सोडवायचं आहे बघा सहा अधिक चार बरोबर दहा आणि सहा वाजा चार बरोबर दोन आणि यांचा गुणाकार या ठिकाणी वीस हा गुणाकार येईल म्हणजे चौथा पर्याय हे आपलं उत्तर असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो माझी पण थोडी गडबड हा प्रश्न सोडवताना झाली तर निश्चितच आपल्याला या प्रश्नाचे किती सराव करावा लागणार आहे हे आपल्या लक्षात येईल तर आपण पुढच्या प्रश्नाकडे ओळूया बघा सहावा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून ये शोधा मी मुद्दाम होऊन मागील प्रश्न पत्रिकेमध्ये मा जेवढे काही जास्तीत जास्त प्रश्न आपल्या समोर आणता येतील ते आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे दोन हजार अठरा साली हा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला होता तर हा प्रश्न आपण सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू बघा ह्या प्रश्नाचं आपण जर निरीक्षण केलं तर ह्या ज्या बाहेरील ज्या संख्या आहेत त्यांचा या आतील संख्येशी संबंध असतो आता तो संबंध आपल्याला शोधायचा आहे जेणेकरून प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी बघा आता आपण बाहेरील संख्येचा आतील संख्येशी संबंध या ठिकाणी शोधणार आहोत बघा दोन आठ आणि पाच यांची ज्या वेळेस आपण बेरीज करू दोन अधिक आठ आध अधिक पाच त्यावेळेस आपलं उत्तर येईल पंधरा आणि पंधराला ज्या वेळेस आपण दोन गुणू उत्तर येईल आपलं तीस आणि ह्या तीस मध्ये ज्या वेळेस आपण दोन मिळू तर बदली संख्या आपल्याला मिळेल त्याच पद्धतीने बघा हे करून बघू आपण चार सात अकरा अकरा तीन चौदा चौदा दुने अठ्ठावीस आणि अठ्ठावीस मध्ये दोन म्हणजे ह्या तिन्ही संख्येचा काय करायचं आहे आपल्याला या तिन्ही संख्येची बेरीज करायची आहे त्याला दोन निगुणायचंय आणि त्यामध्ये परत दोन मिळवायचे म्हणजे आपल्याला मधली संख्या येते त्याच पद्धतीने बघा नऊ सहा पंधरा पंधरा एक सोळा सोळा दुने बत्तीस आणि बत्तीस मध्ये परत दोन मिळवले आपलं उत्तर येतं चौतीस त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्तर काढावं लागेल आता बघा आपल्याला इथं वरती किती यायला पाहिजे इथं चोवीस आहे म्हणजे वरती आपल्याला किती यायला पाहिजे बावीस आणि बावीस मध्ये दोन मिळवले आपलं उत्तर चोवीस येतं म्हणजे बावीस येण्यासाठी बघा तीन तीनन पाच किती येतात आठ आणि मग आठ मध्ये ज्यावेळेस आपण तीन मिळू अकरा आणि अकराला ज्यावेळेस दोन ने गुणू त्यावेळेस आपलं बावीस उत्तर येईल निश्चितच आपल्याला मध्ये तीन मिळवायचे म्हणून तीन उत्तर तीन है आप आप हे आपलं उत्तर आहे आणि चौथा पर्याय हा आपल्याला गोल करायचा आहे बघा थोडं कठीण पातळीवरलं हे गणित होतं परंतु विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी पुन्हा पुन्हा हेच सांगतोय की ह्या घटकाचा आपल्याला खूप सराव करावा लागणार आहे आणि ज्यावेळेस या घटकाचा आपण खूप सराव करू त्यावेळेस आपल्याला चुटकीदर्शी अगदी क्षणार्धात हे गणित आपल्याला सुटणार आहे आपल्या मेंदूमध्ये आयडिया तयार होणार आहे आणि स्पर्धा परीक्षेबरोबरच हे जे प्रश्न बघा तुम्ही इतर प्रश्न तर सोडवल्यानंतर तुम्हाला आनंद होतोच परंतु हे प्रश्न ज्यावेळेस तुम्ही सोडवता त्यावेळेस तुम्हाला अधिकचा आनंद मिळतो हे पण या ठिकाणी आपल्याला आप नमूद करायचं आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे प्रश्न क्रमांक सात खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा दोन हजार बावीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न या ठिकाणी आलेला होता प्रश्नाचं आपण निरीक्षण करणार आहोत वरील आपल्याला जे आकृती दिसते त्या वरील आकृतीमध्ये तीन दोन पाच सहा चार या संख्या आहेत आणि ह्या आता बघा मधली जी संख्या असते या बाजूच्या संख्यांवर क्रिया करून ती मधली संख्या बनत असते आणि मग मधल्या संख्येचं निरीक्षण केल्यानंतर ती संख्या कोणती आहे याचा आपल्याला प्राधान्याने विचार करायचा आहे आता या ठिकाणी मधली संख्या सातशे एकोणतीस आहे तर सातशे एकोणतीस काय सातशे एकोणतीस ही आपल्याला लगेच आपल्या मेंदूमध्ये क्लिक होतं सातशे एकोणतीस ही वर्ग संख्या आहे काय ही वर्ग संख्या आहे आता ही सातशे एकोणतीस हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे या ठिकाणी आपले वर्ग तोंडपाठ असणं या ठिकाणी आपलं गरजेचं आहे तर निश्चितचपणे सत्तावीस या संख्येचा सातशे एकोणतीस हा वर्ग आहे मग आता सत्तावीसचं कनेक्शन लावण्यासाठी आपल्याला या सगळ्या संख्येची बेरीज करावं लागणार आहे तीन दोन पाच पाच अन पाच दहा दहा सहा सोळा सोळा चार वीस या सगळ्यांची बेरीज या ठिकाणी वीस आलेली आहे आणि वीस मध्ये आपण निश्चितच ज्यावेळेस सात मिळू त्यावेळेस आपलं सत्तावीस येईल उत्तर असणार आहे आणि निश्चितच सत्तावीसचा वर्ग हा दोनशे एकोणतीस म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा हे आपलं उत्तर आहे हा प्रश्न पण आपण सोडवलेला आहे त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळूया पुढचा आठवा प्रश्न आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी आहे खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा आता बघा दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आलेला होता आहे आतापर्यंत आपण जे प्रश्न बघितले त्यामध्ये निश्चितच अतिशय वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे तर बघा ह्या प्रश्नाकडे बघितल्यानंतर आपण आडवा स्तंभ बघितला तर कोणताच संबंध आडव्या स्तंभामध्ये आपल्याला दिसत नाही आपण उभा स्तंभ बघितला तर उभ्या स्तंभामध्ये पण आपल्याला कोणताच संबंध दिसत नाही तर या वेळेस निश्चितच आपला गोंधळ किंवा वर्ग संख्या म्हणून या संख्येकडे बघितलं तर वर्ग संख्या नाहीये त्रिकोणी संख्या पण नाहीये आणि मूळ संख्या पण नाहीये मग अशा वेळेस निश्चितच आपला या प्रश्न सोडवत आणि गोंधळ उडू शकतो परंतु अजिबात तु विद्यार्थी मित्रांनो गोंधळ करायचा नाहीये ज्यावेळेस असे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात त्यावेळेस निश्चितच ज्या संख्या दिलेल्या असतात यांचा चढता क्रम लावायचा आहे चढता क्रम ज्यावेळेस आपण लावू त्यावेळेस निश्चितच आपल्याला हे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी क्ल्यू मिळणार असतो तर आपण बघा आता या संख्येचा चढता क्रम या ठिकाणी लावून घेऊ बघा आता पहिली संख्या सात आहे छोटी संख्या सात घेऊ त्यानंतरची छोटी संख्या बारा आहे या ठिकाणी बारा घेऊ त्यानंतरची छोटी संख्या अठरा आहे या ठिकाणी अठरा घेऊ त्यानंतरची छोटी संख्या त्यानंतरची सॉरी मोठी संख्या पंचवीस आहे आपण पंचवीस घेऊ पंचवीस नंतरची मोठी संख्या तेहतीस आहे या ठिकाणी आपण तेहतीस घेऊ तेहतीस नंतरची मोठी संख्या बावन्न आहे आपण बावन्न घेऊ बावन्न नंतरची मोठी संख्या त्रेसष्ट आहे या ठिकाणी आपण त्रेसष्ट घेऊ त्रेसष्ट नंतरची मोठी संख्या पंच्याहत्तर या ठिकाणी आपण पंच्याहत्तर घेऊ आणि ज्यावेळेस आपण चढता क्रम लावत असतो त्या त्यानंतर आपल्याला मधी संख्या ज्या क्रमावर असतात त्यातला फरक आपल्याला काढून घ्यायचा असतो तर या ठिकाणी आपण आता दोन संख्येचा फरक या ठिकाणी काढून घेऊ बघा सात आणि पाच मधील फरक हा सॉरी सात आणि मधील फरक हा पाच येतो बारा आणि अठरा मधील फरक सहा येतो अठरा आणि पंचवीस मधील फरक सात येतो आणि पंचवीस आणि तेवीस मधील फरक आठ येतो आणि इथं बघा तेहतीस आणि बावन्न तेहतीस आणि बावन्न ज्यावेळेस आपण या ठिकाणी बघू त्यावेळेस फरक निश्चितच आपला खूप जास्त येतो आणि इथे फरक लिहित असताना पाच सहा सात आठ निश्चितच आपल्याला लगेच मेंदू मध्ये क्लिक होणार आहे की थी या ठिकाणी नऊ चा फरक असणार आहे एकतीस मध्ये ज्यावेळेस आपण नऊ मिळवू त्यावेळेस आपलं बेचाळीस बेचाळीस हे या ठिकाणी उत्तर असणार आहे पुढचा फरक काढण्याची सुद्धा या ठिकाणी आपल्याला आवश्यकता नाही मग बेचाळीस उत्तर असणार आपला जो दुसरा पर्याय आहे हा पर्याय आपल्याला परीक्षेमध्ये गोल करायचा आहे हा प्रश्न या ठिकाणी आपण सोडवलेला आहे काहीतरी वेगळ्या पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी होता तो आपण सोड सोडवलेला आहे आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आता प्रश्न क्रमांक नऊ आपल्या स्क्रीनवर आहे खालील आकृतीमध्ये चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा आता निश्चितच आपण या प्रश्नाचं निरीक्षण करू आता ह्या प्रश्नाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लगेच या ठिकाणी लगे क्लिक होणार आहे की ह्या सर्व संख्या कोणत्या आहे मूळ संख्या आहे कोणत्या आहे मूळ संख्या आहे आपन एक पद्ध या पद्धतीचा प्रश्न आपण सुरुवातीला एकदा बघितला आहे आणि त्याच पद्धतीचा दुसरा प्रश्न या ठिकाणी मी मुद्दाम होऊन दुसरा प्रश्न मूळ संख्येच्या बाबतीत घेतलेला आहे मुद्दाम होऊन या हिशोबाने हा प्रश्न मी या ठिकाणी घेतलेला आहे की बघा या ठिकाणी आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला सगळ्या या ठिकाणी मूळ संख्या दिसतात दिसताय आता आपण पहिला प्रश्न सोडवला त्यावेळेस आपण चढता क्रम लावला होता मूळ संख्येचा परंतु पर्यायाकडे जर आपण गेलो तर त्रेचाळीस अठ्ठेचाळीस चौसष्ट आणि पंधरा तर ह्या पर्यायामध्ये पण वेगळेपण आहे बघा या सगळ्या संयुक्त संख्या आहेत यामध्ये मूळ संख्या फक्त एकच आहे कोणती आहे त्रेचाळीस आहे वरती जर सगळ्यात मूळ संख्या असतील आणि पर्यायामध्ये फक्त एकच मूळ संख्या असेल तर निश्चितच इथं आपल्याला कोणतीही क्रिया करायची गरज नाही या ठिकाणी त्रेचाळीस हे आपलं काय असणारे उत्तर असणार आहे तर या ठिकाणी बघा आपण एक कमी कालावधीमध्ये हा प्रश्न सोडवला आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये हेच अपेक्षित आहे आपल्याला प्रश्न सोडवण्याबरोबर वेळेचं गणित सुद्धा या ठिकाणी जुळवायचं आहे तर चला हा प्रश्न आपला सोडवल्यानंतर पुढील प्रश्नाकडे आपण ओळूया पुढील दहावा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा आता या ठिकाणी आकृतीचा वेगळा पॅटर्न आहे तो पॅटर्न आपण या ठिकाणी समजून घेऊ आता हा प्रश्न सोडवत असताना बघा निश्चित ज्या वेळेस खालचा चौरस असतो तो वरच्या दोन चौरसांचा संबंध खालच्या चौरसाशी असतो हे पण या ठिकाणी आपण समजून घ्यायचं आहे तर बघा आता ह्या दोन संख्येचा संख्येपासून ही संख्या तयार झालेली आहे ती कशा पद्धतीने तयार झालेली आहे बघा आपण सातशे आणि पाचशे बेरीज केली तर ती बारा येते आणि बाराला जर आपण दोनने भागलं तर सहा येतात त्याच पद्धती पद्धतीने बघा पाच आणि एकवीसची बेरीज जरी आपण या ठिकाणी केली तर ती सव्वीस येते आणि सव्वीसला जर आपण दोनने भागलं तर निश्चितच उत्तर आपलं तेरा येते त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी मग एकवीस आणि ची बेरीज करणार आहे ती बेरीज आपली अठ्ठावीस येणार आहे आणि अठ्ठावीसला आपण ज्यावेळेस दोनने भागू त्यावेळेस उत्तर आपलं चौदा असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवला आहे आपण आता पुढच्या प्रश्नाकडे ओळूया स्क्रीनवर अकरा नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा मागील दोन तास शिका या घटकावर झाल्यामुळे या प्रश्न जास्त स्पष्टीकरण न करता अधिकचे प्रश्न या ठिकाणी अधिकाधिक प्रश्न घेण्याचा माझा या ठिकाणी मानस आहे जेणेकरून आपला चांगला सराव या घटकाचा या ठिकाणी या माध्यमातून होणार आहे आता या ठिकाणी सुद्धा थोडा वेगळा पॅटर्न आपल्या समोर आहे या पॅटर्नचं जर आपण निरीक्षण केलं तर बघा या ठिकाणी मधली संख्या मधली संख्या ह्या बाजूच्या संख्येवरून तयार झालेली आहे आता ह्या बाजूच्या संख्येवर कोणत्या क्रिया करून मधली संख्या तयार झाली हे या ठिकाणी आपल्याला काय करायचं हे शोधायचं आहे तर या ठिकाणी बघा आपण शोधताना या संख्या यांचा ज्या वेळेस आपण गुणाकार करू त्यावेळेस तो येतो तीस आणि या खालच्या संख्येचा ज्या वेळेस आपण गुणाकार करू तो त्यावेळेस येतो पंधरा आणि तीस मधून ज्यावेळेस आपण पंधरा वजा करू तर उत्तर येतं पंधरा या ठिकाणी त्याच पद्धतीने बघा आठचा आणि सातचा गुणाकार या ठिकाणी आपण ज्यावेळेस करणार आहोत तर त्यांचा गुणाकार होतो छप्पन्न आणि खालची ज्या संख्या आहे सात आणि सात यांचा गुणाकार ज्यावेळेस करणार आहोत त्यांचा गुणाकार होतो एकोणपन्नास आणि ह्या दोघांची ज्यावेळेस आपण वजाबाकी करू त्यावेळेस उत्तर येतं आपलं सात तर त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला आता उत्तर काढायचं आहे आठचा आणि तीनचा ज्यावेळेस आपण गुणाकार करू तो येतो चोवीस आणि आठचा आणि शून्याचा गुणाकार करू तो येतो शून्य या ये ठिकाणी चोवीस आपलं उत्तर असणार आहे आता या ठिकाणी बघा अशा प्रश्नामध्ये आपल्या चुका पण कोणत्या होऊ शकतात या ठिकाणी मी मुद्दाम तुम्हाला सांगू इच्छितो तर घाईमध्ये आपण आठ आणि शून्य यांचा गुणाकार आठ पण लिहू शकतो बरं का हुशार मुलांकडून पण ह्या चुका होऊ शकतात आणि चोवीस मधून ज्यावेळेस आठ वाजा करू तो उत्तर सोळा आणि मुद्दाम ज्यांनी जो पर्याय चुकू शकतो तो पर्याय प्रथम दिलेला असतो हे पण या ठिकाणी आपण काय करायचंय लक्षात घ्यायचंय तर सोळा पर्याय नसून या, या प्रश्नाचं उत्तर आपलं चोवीस आहे आणि दुसरा पर्याय आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये गोल करायचा आहे हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेला आहे आता आपण पुढील प्रश्नाकडे ओळूया पुढील बारावा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा तर या प्रश्नाचं ज्यावेळेस आपण निरीक्षण करू त्यावेळेस निश्चितच आपल्याला परदेशी याच उत्तर येऊ या शकतं तर बघा इथं सुद्धा तुम्ही फसू शकतात बरं का चार एक चार आणि एक किती पाच आणि पडदिशी तुम्ही पंचवीस पन्नास पंच्याहत्तर या ठिकाणी उत्तर लिहू शकता बरं का आणि तुमच्या हातचा प्रश्न चुकू शकतो परंतु एवढं सोपं यामध्ये निश्चितच नसतं बरं का हे पण आपण लक्षात घ्यायचंय तर या ठिकाणी बघा आपण ज्यावेळेस आडव्या स्तंभाचा या ठिकाणी विचार करू त्यावेळेस बघा चार आणि तीन आणि चार पासून पंचवीस ही संख्या बनलेली आहे तर लगेच आपल्याला या ठिकाणी क्लिक झालं पाहिजे की तीनचा वर्ग नऊ आणि चारचा वर्ग सोळा आणि ह्या दोन दोघांची ज्यावेळेस आपण बेरीज करू त्यावेळेस पंचवीस हे उत्तर आपल्याला या ये ठिकाणी येतं आता इथं बघा सातचा सा वर्ग एकोणपन्नास आणि एकचा वर्ग एक आणि ह्या दोघांची बेरीज येते पन्नास आता याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्तर करायचं आहे आजचा वर्ग येतो चौसष्ट आणि पाचचा वर्ग येतो पंचवीस आणि ह्या दोघांची ज्यावेळेस आपण बेरीज करतो त्यावेळेस ती बेरीज येते एकोणनव्वद बघा आता एकोणनव्वद उत्तर असलेला चौथा पर्याय आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये ह्या प्रश्नासाठी गोल करावा लागणार आहे हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेला आहे आपण आता पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील तेरावा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा आता बघा आता या ठिकाणी मुद्दाम मुं होऊन मी जे आपण सुरुवातीला हे प्रश्न सोडवत असताना जे उपघटक बघितले किंवा या संख्या या उपघटकातील ज्या संभाव्य आपल्याला समजा कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे तर त्या सगळे प्रश्न घेण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ह्या पॅटर्नचा ज्यावेळेस आपण निरीक्षण करू त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी निश्चितच लक्षात येणार आहे की या ठिकाणी काहीतरी वेगळ्या संख्या या दिसतात तर आपण बघा या संख्या पण आपण आता काय करू वेगळ्या दिसतात त्यामुळे क्रमवार लावून घेऊ आपण बघा क्रमवार लावून घेतल्यानंतर निश्चितच या संख्या कोणत्या इथे आपल्याला लक्षात येणार आहे क्रमवार लावताना एक पेक्षा मोठी संख्या तीन तीन पेक्षा मोठी संख्या सहा सहा पेक्षा मोठी संख्या या ठिकाणी दिसते आपल्याला पंधरा पेक्षा मोठी संख्या दिसते आपल्याला एकवीस आणि एकवीस पेक्षा या ठिकाणी एक मधली संख्या राहिली आपली दहा दा दहा आप नंतर आपले पंधरा पंधरा नंतर एकवीस एकवीस नंतर अठ्ठावीस आणि अठ्ठावीस नंतर आपले पंचेचाळीस आता ह्या संख्या बघितल्यानंतर आपल्याला लगेच आपल्याला क्लिक व्हायला हो पाहिजे की या सगळ्या काय आहे त्रिकोणी संख्या आहे ह्या काय आहे त्रिकोणी संख्या एक ही त्रिकोणी संख्या आहे तीन ही त्रिकोणी संख्या आहे सहा ही त्रिकोणी संख्या आहे दहा ही त्रिकोणी संख्या आहे त्रिकोणी मूळ संख्या जशा आपल्या पाठ पाहिजे तशा या ठिकाणी त्रिकोणी संख्या सुद्धा आपल्या पाठ पाहिजे त्रिकोणी संख्या ही संकल्पना आपण गणितामध्ये निश्चितचपणे शिकला असाल तर बघा आता यामध्ये फरक आपल्याला येतो दोन यामध्ये फरक येतो तीन त्रिकोणी संख्या यामध्ये फरक येतो चार क्रमवार संख्या हा आपला फरक असणार आहे या ठिकाणी पाच फरक येतो या ठिकाणी सहा फरक येतो या ठिकाणी सात फरक येतो आणि या ठिकाणी आठ फरक यायला पाहिजे तर तो जास्त येतोय म्हणजे अठ्ठावीस मध्ये ज्यावेळेस आपलं आपण अठ्ठावीस मध्ये आठ मिळू त्यावेळेस आपलं छत्तीस उत्तर येईल आणि छत्तीस हा आपला या ठिकाणी काय असणारे पर्याय असणारे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ही एक गोष्ट लक्षात आलेली असेल ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी जर आपल्या त्रिकोणी संख्या जर पाठ असत्या तर लगेच आपण खाली पर्यायाकडे जाऊन यामध्ये त्रिकोणी संख्या कोणती आहे छत्तीस म्हणजे आपण एका अगदी शे, एका शेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर काढला असतं आणि आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये जे वेळेचं गणित जुळवायचंय ते ह्या पद्धतीने जुळवायचंय काही प्रश्न आपल्याला चुटकीनं निशी सोडवायचे आणि मग राहिलेल्या प्रश्नाला तोच वेळ आपल्याला काय करणारे करता येणारे उपयोगी करता येणार आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला ही पण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की जेणेकरून जरी आपल्याला त्रिकोणी संख्या या ठिकाणी आठवल्या नाही तरी आपण चढता क्रम लावून हा या प्रश्नाचं उत्तर काढणार आहोत म्हणजे दोन्हीही प्रश्न दोन्हीही पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येतं हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे हा प्रश्न आपण सोडवलेला आहे आपण यानंतर पुढील प्रश्नाकडे जाऊया पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा आता हा प्रश्न सुद्धा थोडा वेगळ्या पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तो आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा आता ह्या प्रश्नाकडे जर आपण पाहिलं तर सुरुवातीलाच मी सांगितल्या प्रमाणे ज्यावेळेस आपण समजा आडव्या ओळीचा विचार केला तर ज्यावेळेस दोन संख्या लहान असतात ही संख्या लहान आहे ही संख्या लहान आहे आणि एक संख्या मोठी आहे तर ज्या दोन संख्या लहान असतात त्यावर काहीतरी क्रिया करून मोठी संख्या बनलेली असते येथे पण सगळे स्तंभ बघायचे आपल्याला एका स्तंभावर अवलंबून निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी राहायचं नाहीये मग तुम्ही तुम्ही म्हणशाल का या इथे पण त्याच पद्धतीने आहे तर इथं समजा आपण सोडवलं होतं आठ वाजा पाच तीन तीनचा वर्ग नऊ या ठिकाणी येत आहे तसंच मग आता इथं नाही होत ना ते त्याच्यामुळं या याचा आपल्याला विचार करता येणार नाही आपल्याला आडव्या पद्धतीचा विचार या ठिकाणी करावा लागणार आहे आता आडव्या पद्धतीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आठ आणि चारच्या कोणत्या संबंधाने सोळा ही संख्या बनलेली आहे आपण ज्यावेळेस असा विचार करतो तर निश्चितच आपल्याला आठ आणि चारचा आपण ज्यावेळेस गुणाकार करू त्यावेळेस उत्तर येईल आपलं बत्तीस आणि ह्या बत्तीसला ज्यावेळेस आपण दोन ने भागू उत्तर येईल आपलं सोळा त्याच पद्धतीने बघा पाच आणि सहाचा आपण ज्यावेळेस गुणाकार करू उत्तर येईल आपलं तीस आणि तीसला ज्यावेळेस आपण दोन ने भागू उत्तर येईल आपलं पंधरा मग त्याच पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचंय आपण नऊ आणि आठचा ज्यावेळेस गुणाकार करू त्यावेळेस आठ नऊ बहात्तर आणि बहात्तरला या ठिकाणी ज्यावेळेस आपण दोन ने भागू त्यावेळेस निश्चितच उत्तर आपलं छत्तीस येणार आहे म्हणजे छत्तीस उत्तर असणारा पर्याय हा आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये गोल करावा लागणार आहे तिसरा पर्याय हे आपलं या ठिकाणचं या, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे हा प्रश्न आपण सोडवलेला आहे यानंतर पुढील प्रश्नाकडे आपण जाणार आहोत पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे प्रश्न क्रमांक पंधरा खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा आता बघा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे हे बघितल्यानंतर लगेच आपल्या लक्षात येणार आहे की आपल्याला या सर्व कोणत्या वर्ग संख्या दिसतात परंतु वर्ग संख्या याच्यामध्ये आपल्याला दिसतात आणि खालील पर्याय मध्ये सुद्धा आपल्या दोन वर्ग संख्या दोन पर्याय या ठिकाणी आपण लिहू शकत नाही तर निश्चितच आपला या ठिकाणी गोंधळ होऊ शकतो आपण लागोभागू एखादा पर्याय या ठिकाणी गोल करू शकतो परंतु मित्रांनो असं करायचं नाहीये ज्यावेळेस चौरसातील कोणताही प्रश्न आपल्याला आडणार आहे किंवा तो सुटण्यासाठी आपल्या मनामध्ये शंका निर्माण होणार आहे तर पुन्हा एकदा मी सांगतो त्यावेळेस त्या सर्व संख्येचा आपण काय करणार आहोत चढता क्रम लावून घेणार आहोत आता या ठिकाणी आपण बघा चढता क्रम लावून घेऊ या ठिकाणी प्रथम आपण एक घेऊ त्यानंतरची एक पेक्षा मोठी असणारी संख्या चार पेक नु ए पेक्षा मोठी असणारी संख्या नऊ ए नऊ पेक्षा मोठी असणारी संख्या सोळा सोडा आहे पेक्षा मोठी असणारी संख्या पंचवीस आहे पंचवीस पेक्षा मोठी असणारी संख्या छत्तीस आहे छत्तीस पेक्षा मोठी संख्या असणारी संख्या या ठिकाणी एकोणपन्नास आहे एकोणपन्नास पेक्षा मोठी संख्या असणारी संख्या या ठिकाणी एक्क्याऐंशी आता बघा एक हा एक चा वर्ग आहे चार हा दोनचा वर्ग आहे नऊ हा तीनचा वर्ग आहे सोळा हा चारचा वर्ग आहे पंचवीस हा पाच चा वर्ग आहे छत्तीस हा सहा चा वर्ग आहे एकोणपन्नास हा सातचा वर्ग आहे आता बघा एक दोन तीन चार पाच वर्ग आपण क्रमवार संख्येचे वर्ग या ठिकाणी करत चाललेलो आहोत म्हणजे निश्चितच आपल्याला या ठिकाणी आठचा वर्ग करावा लागणार आहे आणि तो चौसष्ट असणार आहे आणि चौसष्ट ह्या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे तिसरा पर्याय उत्तर पत्रिकेमध्ये आपल्याला गोल करावा लागणार आहे आता या ठिकाणी बघा हा पण फसवा प्रश्न होता दिसायला सोपा परंतु निश्चितच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फसू शकता अशा पद्धतीचा प्रश्न होता आणि स्पर्धा परीक्षेच पर, मर्मच हे आहे की तिथं तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलेला असतो म्हणजे आपण नेहमी सावध राहायचंय हे या प्रश्नातून आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे हा प्रश्न आपण सोडवलेला आहे पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे प्रश्न क्रमांक सोळा खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा आता बघा हा सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न मी मुद्दाम होऊन आपल्या समोर सादर केलेला आहे बघा आता या ठिकाणी काय विस्तक आहे आपल्याला समजा आडवा स्तंभामध्ये काही संबंध दिसतो का निश्चितच आपण बघितल्यानंतर काही अधिकच संबंध दिसत नाही उभ्या स्तंभामध्ये पण आपल्याला काही संबंध या ठिकाणी दिसत नाही म्हणजे मग नेमकी हा प्रश्न कशा पद्धतीचा आहे आता मग अशी सांगितल्याप्रमाणे आपण ह्या प्रश्नाचं सुद्धा काय करणार आहे चढता क्रम या ठिकाणी लावून घेणार आहोत निश्चितच चढता क्रम लावल्यानंतर आपल्याला या प्रश्नाची क्ल्यू भेटणार आहे बघा आता चढता क्रम लावताना आपण शून्य पहिल्यांदा घेऊ शून्यानंतर आपण दोन घेऊ दोन नंतर आपण पुढची संख्या सहा घेऊ सहा नंतर पुढची संख्या आपण या ठिकाणी बारा घेऊ बारा वीश नंतर पुढची संख्या आपली आहे वीस आहे वीस घेऊ वीस नंतर पुढची संख्या आपण तीस घेणार आहोत तीस नंतर पुढची संख्या आपण आपल्या डायरेक्ट छप्पन्न आहेत छप्पन्न घेऊन मुद्दा म्हणून मी या ठिकाणी काठ मारतोय आपण पण उत्तर पत्रिकेमध्ये अशाच पद्धतीने सोडवायचं आहे जे जेणेकरून आपलं अटेन्शन त्या प्रश्नावर राहणार आहे आणि आपला वेळ त्या ठिकाणी वाचणार आहे आणि शेवटची संख्या आपली या ठिकाणी बहातर आहेत आणि हे पण मोजून बघायचंय की आपल्याला समजा आठ आठ संख्या झाल्या की नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नववी संख्या आपल्याला काढायची आहे आता हा चढता क्रम लावल्यानंतर काय लक्षात येतं रे आपल्या आता इथं बघा या पद्धतीने आपण सगळे प्रश्न सोडू शकतो बरं का हे पण या ठिकाणी फर लक्षात घ्यायचे फरक काढून आपण कोणतेही प्रश्न सोडू शकतो इथला फरक दोन इथला फरक चार इथला फरक सहा इथला फरक आठ आणि इथला मग किती येईल रे फरक इथला फरक किती येतोय दहा वीस आणि तीस मध्ये आणि इथला फरक येतोय बारा फरक यायला पाहिजे किती फरक यायला पाहिजे बारा म्हणजे बेचाळीस आपलं उत्तर असणार आहे आता या पद्धतीने एक एखादा प्रश्न अनेक पद्धतीने सोडव सोडवता येतो या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे हाच प्रश्न थोड्या वेगळ्या पद्धतीने पण आपल्याला सोडवता येईल बघा आता हा प्रश्न कोणत्या वेगळ्या पद्धतीने सोडवायचा म्हणजे बघा वर्ग संख्या वजा तीस संख्या एकचा वर्ग एक वजा एक शून्य दोनचा वर्ग चार वजा दोन दोन चारचा वर्ग चारचा वर्ग सोळा वजा चार बारा पाचचा वर्ग पंचवीस वजा पाच वीस नंतर सहाचा वर्ग छत्तीस वजा सहा तीस आणि यानंतर पुढचा वर्ग आहे सातचा वर्ग एकोणपन्नास वजा सात म्हणजे बघा दोन्ही पद्धतीने आपलं उत्तर हे बेचाळीस आलेलं आहे आता बघा आता ह्या गोष्टी मध्ये आपण निश्चितच चढता क्रम हा पॅटर्न या प्रश्नासाठी चौरस आणि त्रिकोणात चौरसातील संख्या जेणेकरून जास्त पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे त्या पॅटर्नने आपल्याला अनेक प्रश्न या ठिकाणी सुटणार आहेत आता हा प्रश्न आपण दोन्ही पद्धतीने सोडवलेला आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सतरा आपल्या स्क्रीनवर हो आहे खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा बघा हा या ठिकाणी निश्चितच थोडा वेगळा पॅटर्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय तर हा प्रश्न सोडवता असता जे आपण आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर निश्चितच आपल्याला लक्षात येणार आहे नेमकी आता बघा हा प्रश्न मी मग सुरुवातीला प्रथम पण तो मला सांगितलं की ह्या ज्या कडाच्या संख्या असतात या कडाच्या संख्या पासून मधली संख्या बनलेली असते तर मग आता ह्या कडाच्या संख्येपासून कोणत्या पद्धतीने मधली संख्या बनलेली आहे बरं आता बघा आपण ह्या दोन संख्येचा गुणाकार करून बघू आठ आट स्टेचाळीस आणि ह्या दोन संख्येचा गुणाकार करून बघू आठवी चोवीस आणि यांची वजाबाकी करू निश्चितच आपली मधली संख्या बनते आता त्याच पद्धतीने इकडे बघू आपण आठ साती छप्पन्न आणि आठ पंचेचाळीस म्हणजे सोळा आता आपल्याला क्ल्यू आपल्याला लक्षात आलेला आहे आता आपण हा प्रश्न या पद्धतीने सोडू शकतो आठ आणि आठ नऊ बहात्तर आणि आठ चोक बत्तीस ह्या दोन दोन्ही संख्येची ज्या वेळेस आपण वजाबाकी करू निश्चितच आपल्याला या ठिकाणी आप उत्तर मिळणार आहे आप चाळीस म्हणजे चाळीस उत्तर असलेला असलेला तिसरा पर्याय हे आपलं ह्या प्रश्नाचं काय असणार आहे उत्तर असणार आहे तर चला हा प्रश्न आपण सोडवलेला आहे पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण पुढील प्रश्न क्रमांक अठरा आपला स्क्रीनवर आहे प्रश्न बघा खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे पर्यायातून शोधा आता बघा तीन तेरा पाच एकोणावीस दोन सतरा सात अकरा आता या प्रश्नाकडे ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस निश्चितच आपल्या लक्षात येईल की आपल्याला ह्या मूळ संख्या दिसतात कोणत्या संख्या दिसतात मूळ संख्या दिसतात आता आपल्याला चौकोटीत दिसतात मूळ संख्या परंतु खाली आता पर्यायाकडे जाऊ आपण आता पर्यायामध्ये आपल्याला या ठिकाणी तीन मूळ संख्या दिलेल्या आहे पर्याय मग तिन्ही पर्याय आपण नाही लिहू शकत पण नेमकी आपला पर्याय उत्तर कोणतं आहे ते काढण्यासाठी या ठिकाणी परत आपल्याला चढता क्रम या ठिकाणी लावा लागणार आहे चढता क्रम लावताना सर सगळ्यात छोटी संख्या आपण पहिल्यांदा घेतो प्रथम घेतो दोन त्यानंतर त्यापेक्षा मोठी तीन नंतर त्यापेक्षा मोठी पाच नंतर त्यापेक्षा मोठी सात नंतर त्यापेक्षा मोठी अकरा नंतर त्यापेक्षा मोठी तेरा नंतर त्यापेक्षा मोठी सतरा नंतर त्यापेक्षा मोठी एकोणावीस सगळ्या सर्व संख्या या ठिकाणी आपल्या घेऊन झालेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता या ठिकाणी आपण बघणार आहोत क्रमवार मूळ संख्या बघितल्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस मग आता एकोणावीस नंतरची पुढची मूळ संख्या कोणती आहे रे तेवीस आलं लक्षात म्हणजे तेवीस हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे येथे एकोणतीस नाही तेवीस हे उत्तर असणारे का तेवीस उत्तर असणार आहे कारण ह्या क्रमवार मूळ संख्या आहे आलं लक्षात हा प्रश्न थोड्या वेगळ्या पद्धतीचा आपण या ठिकाणी आता बघा ह्या प्रश्नाचं वैशिष्ट्य म्हणजे दिसायला आपल्याला सोपा प्रश्न दिसतो आणि पडदिशी आपण आपल्याला एकोणतीस हायलाईट होते मूळ संख्या लगेच आपण पर्याय गोल करू शकतो आणि आपले हातचे मार्क या ठिकाणी जाऊ शकतात तर अतिशय काळजीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे जेणेकरून अशा छोट्या छोट्या चुका होऊन आपले मार्ग त्या ठिकाणी जाणार नाहीत आता प्रश्न क्रमांक एकोणावीस आपल्या समोर आहे खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा आता बघा या ठिकाणी आपण या प्रश्नाचं ज्यावेळेस आपण निरीक्षण करणार आहोत त्यावेळेस सुद्धा आपल्याला बघा काही सतरा बावीस एकवीस काही संबंध दिसत नाही उभा आडवा पण बघा बावीस वीस अठरा काही संबंध दिसत नाही हा आता बघा मग आता मी सांगितल्या प्रमाणे आपल्याला काय करावं लागणार आहे परत या सगळ्या प्रश्नाचा काय करावं लाग सॉरी सगळ्या संख्येचा काय करावं लागणार आहे चढता क्रम लावून लावा लागणार आहे आता बघा आपण चढता क्रम लावू या संख्येचा आता या आठ संख्येमधील सगळ्यात छोटी संख्या आपल्याला किती आहे सोळा म्हणजे आपण सोळापासून सुरुवात करू सोळा नंतर सोळाला काठ मारू नंतर सतरा सतराला काठ मारू नंतर अठरा अठराला काट मारू नंतर पुढची संख्या एकोणावीस एकोणावीस पाहिजे एकोणावीस नाहीये पुढची संख्या आपण वीस वीस ला काठ मारू त्यानंतर पुढची संख्या एकवीस एकवीसला काठ मारू त्यानंतर पुढली संख्या बावीस बावीसला या ठिकाणी काठ मारू त्यानंतर पुढील संख्या तेवीस ला या ठिकाणी काठ मारू त्यानंतर पुढील संख्या चोवीस चोवीसला काठ मारू आता बघा इकडं आपल्याला सगळ्या क्रमवार संख्या दिसतात या ठिकाणी सोळा सतरा अठरा निश्चितच एकोणावीस हे आपलं उत्तर असणार आहे एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आता अतिशय आपल्याला दिसायला हा सोपा प्रश्न दिसतो परंतु बघा प्रश्न पत्रिकेमध्ये ज्यावेळेस हा प्रश्न येईल ना तर मी निश्चितपणे सांगतो हुशार मुलाचा सुद्धा या प्रेशना प्रश्नाला निश्चितच गोंधळ उडाल्याशिवाय राहणार नाही कारण गोंधळ या हिशोबाने उडल की आपण आपल्याला कठीण प्रश्न सोडवायची सवय लागली आणि कधी कधी आपल्याला फसवण्यासाठी असा एक त्याला आपण काय म्हणतो क्रिकेटमध्ये फुलट चेंडू टाकल्यानंतर त्या चेंडूवर सिक्सर जायला पाहिजे तर त्या चेंडूवर त्या फलंदाजाची काय निघते विकेट निघते त्याच पद्धतीने आपल्याला असा प्रश्नपत्रिकेमध्ये असे अनेक फुलटोज दिलेले असतात त्या फुलटोजला आपण निश्चितच षटकार मारायचा आहे आपली विकेट द्यायची नाही या ठिकाणी आपण नमूद करायचंय बघा हा प्रश्न आपण सोडवलेला आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न आपल्याला प्रश्न क्रमांक वीस आपल्या स्क्रीनवर आहे खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या ये येईल ते पर्यायातून शोधा आता बघा या ठिकाणी प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे आपण निश्चितच बघा आडवी ओळ बघितल्यानंतर तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं बघा ओळीमध्ये जर दोन चौरसामध्ये छोट्या संख्या असेल आणि एका चौरसामध्ये मोठी संख्या असेल तर त्यांचा त्या ठिकाणी काय असतो काहीतरी संबंध असतो आता बघा हे जर बघितलं आपण पाच दुने दहा पन्नास दुने या ठिकाणी काही आपला संबंध लक्षात येत नाही मग आता ह्या संख्या सुद्धा आपण काय करायच्या क्रमाने लावून घ्यायचे ज्या ज्या वेळेस एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे ज्या ज्या वेळेस आपल्याला हे प्रश्न सोडवण्यासाठी अडचण निर्माण होईल त्यावेळेस कोणताही जास्तीचा प्रयत्न न करता वेळ न दवडता आपण लगेच त्या संख्येचा चढता क्रम लावायचा आहे बघा या ठिकाणी आपण चढता क्रम लावताना सगळ्यात छोटी दोन पहिल्यांना घेतली त्यानंतरची मोठी आपण पाच घेतली आता बघा चढता क्रम लावण्यापूर्वी थोडं जर आपण अधिक निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येत आहे बघा एकचा वर्ग एक अधिक एक, एक दोन दोनचा वर्ग दोन अधिक एक पाच तीनचा वर्ग नऊ अधिक एक दहा आता हे आपल्याला क्रमवार दिलंय त्याच्यामुळे लक्षात आलं बरं का क्रमवार जर दिलं नसतं तर निश्चितच आपल्याला चढता क्रम लावून हा प्रश्न सोडवावा लागणार आहे लागला असता इथं बघा चारचा वर्ग सोळा आधी एक बरोबर सतरा या ठिकाणी निश्चितच पाचचा वर्ग पंचवीस आणि आधी की एक सव्वीस सव्वीस हे आपलं उत्तर असणार आहे आणि सव्वीस उत्तर असलेला दुसरा पर्याय हा आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये गोल करावा करावा लागणार आहे बघा आता क्रमवार दिल्यामुळे आपल्याला क्लिक झाला हा प्रश्न आपण सोडवला परंतु जर हे या ठिकाणी जर उलट दिलं असतं हे पाच इथं दिले असते हे पन्नास जर या ठिकाणी दिले असते तर अशा वेळेस आपल्याला काय करावं लागला असतं चटक्रम लावून हा प्रश्न या ठिकाणी सोडवावा लागला असता हा प्रश्न आपण सोडवलेला आहे पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया प्रश्न क्रमांक एकवीस आपल्या स्क्रीनवर आहे खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या घेईल हे पर्यायातून शोधा बघा आता बघा निरीक्षण करा चौरसाच सा, काय होतं बरं याच्यामध्ये हा थोडं आता बघा मीच तुम्हाला सांगितलंय आपण समजा निरीक्षण केलं यामध्ये तर हे जे बाजूचे जे हे चौरस आहे हे छोटे आणि मधला चौरस मोठा आहे म्हणजे आता बघा इथं पण सोपं आहे बरं का एक अधिक तीन चार नऊ अधिक सात सोळा आणि मग निश्चितच पंचवीस अधिक या ठिकाणी किती अकरा पंचवीस अधिका अकरा बरोबर छत्तीस म्हणजे पहिला हा आपला पर्याय असणार आहे आणि अकरा हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो या घटकावर आदरणीय धुमाळ मॅडम यांचे दोन तासिका झाल्यामुळे जास्तीचं स्पष्टीकरण न देता ह्या घटकावरील जास्तीत जास्त प्रश्न आपल्या समोर सादर करण्याचा मी प्रयत्न केला जवळजवळ एकवीस प्रश्न आपण या ठिकाणी या घटकाचे घेतलेले आहेत निश्चितच या प्रश्नाचा उपयोग तुम्हाला परीक्षेसाठी होईल आपण सर्वजण प्रज्ञावान प्रज्ञावान विद्यार्थी आहात आपल्याकडून सर्व जे अधिकारी वर्ग आहेत पालकवर्ग आहेत यांना आपल्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत निश्चितच ह्या अपेक्षावर आपण खरे उतरशाल आणि आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये राज्य गुणवत्ता यादी यादीमध्ये आतापर्यंत जो रेकॉर्ड झालेला नाही हा रेकॉर्ड भविष्यात आपल्या हातून होणार आहे हा निश्चितच विश्वास आम्हाला सर्वांना आहे सर्वान सर्वांध्यावान विद्यार्थ्यांना मी परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि आजची माझी तासिका या ठिकाणी थांबवतो सर्वांना धन्यवाद